आणि त्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. शिवसेना एनडीएला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत या संपादकीयमधून देण्यात आलेत. याआधी स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता, आता एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत देत शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकलंय. आणि एकूणच यासंदर्भात दिनेश दुखंड यांचे प्रतिनिधी यांच्याशी आपण अधिक चर्चा करूयात. दिनेश, एकूणच आता शिवसेनेने स्पष्ट संकेत दिलेत बाहेर पडण्याचे, काय शिवसेनेच्या या भूमिकेसंदर्भात सांगता येईल? होय स्वाती, तसंच म्हणावं लागेल. शिवसेनेनं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पक्ष आता एनडीएतून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकताच राहिलेली आहे. आजचं सामना संपादकीय हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत की आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. इतकं कठोर शब्दात भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावण्यात आलंय. खरं तर 2013 साली नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख झाल्यानंतर विस्कळीत एनडीए त्यांनी एकच संघ केला आणि 2014 निवडणुकांना ते सामोरे गेले. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही हे स्पष्ट दिसतंय. शिवसेनेनं मोदींवर अविश्वास व्यक्त केल्यानंतर घटक पक्षांपैकी टीडीपीच्या चंद्रबाबू नायडूंनी ही तीच भावना आता बोलून दाखवली आहे. शक्यता आहे की एनडीएमध्ये हे लोण वाढत जाईल आणि एनडीए खतरे में असंच सध्या म्हणावं लागेल. 2014 मोदी लाटेचं ठेवा बाजूला, आता 2019 ते घोडा मैदान लांब नाही. तेव्हा शिवसेनेच्या मदतीशिवाय किती खासदार तुमच्या स्वबळावर निवडून येतात हे पाहू. हे सामना संपादकीयतलं विधान शिवसेनेचं नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान आहे. आजचं सामना संपादकीय वाचल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल हेच म्हणावं लागेल. पण खरं तर आता भाजपनं सभ्य भाषेत शिवसेनेला बाहेर पडण्यासाठी एनडीएचे दरवाजे स्वतःहून खुले केले पाहिजेत असं मत राजकीय जाणकार खासगीत व्यक्त करत आहेत. स्वाती दिनेश, तर एकूणच आता बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता राहिली असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.